आई शपथ. आपण इतके जण इथे असताना तो गेला कसा? बॉबीला तो म्हणाला मी घरी जातो. त्यानंतर तो इथे आला, मग निमा काकू आली, मग ताई आली. बरं, तो कुठे गेला असेल काही तुम्हाला अंदाज? आधी असं काही झालं ना की तो नेहमी इथेच यायचा. ए म्हणजे आय एम सॉरी टू से दिस, आपण पोलिसांना कळवूया का? यु नो, काही मिसहॅप झाली असेल तर? तुला काय म्हणायचंय? म्हणायचं काय तुला? यु नेव्हर नो यार, तू किती फाऊल मूड मध्ये होता. काय घाणेरडं बोलतो रे? पण वी हॅव टू मेक इट शुअर ना. हे बघ, त्याचा मूड किती वाईट असला ना तरी तो अतिरेकी नाहीये. अरे हो हो, जरा हळू भांडू नका. तू गप्प बस रे. अरे तो फक्त सजेशन देतो. आणि पोलीसही शोधू शकतील ना कुठे आहे तो. अरे पोलीस काय करतात माहितीये का अशा माणसाचं? अरे हळू रे, हळू हळू हळू. काय चाललंय काय तुमचं? मी चारडावडा केला. बॉबीचा डोळा चुकून दुपारी इथे आला होता. तेव्हा मीच त्याला म्हटलं की आज रात्री कुठल्याही परिस्थितीत तू घरी गेलाच पाहिजेस. बरोबरच केलंस तू. अरे पण ह्याचा अर्थ हा होत नाही की या घराचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले. मला असं वाटलं की त्याचं सारखं घरात निघून जाणं आहे, याला एनकरेज करू नये. म्हणजे तू त्याला अधिका नाही सांगितलंस? अरे अरे, माझं कुत्र्याचं पिल्लू पळून गेलं होतं ना, ते नसतं ना तर दुपारभर मी त्याच्या बरोबरच बसणार होतो. आय प्रॉमिस यू. तेव्हा तोच हसून म्हणाला, ते काय आता तुला मिळत नाही, पळून गेलं माझ्यासारखंच. आणि हा डिब्या जे बोलते ते खरं असेल ना तर मी खरंच स्वतःला माफ करू शकणार नाही रे. आय विल नेव्हर फॉरगिव्ह माय सेल्फ. हे बघ, तसं काहीही होणार नाही. यु नो हिम ना? तो काय वेडा आहे का? अरे मग आत्ता या क्षणाला तो आपल्या समोर आहे का? मग चल आपण त्याला शोधायला जाऊ. मी खरं सांगू, आपण खरंच जाऊया पोलिसांकडे. नको, तो काळा पहाड आहे ना, त्यालाच करू देते सगळं. द ग्रेट काळा पहाड, त्याची ओळख असेलच. त्यांना माहिती सुद्धा नसेल राहुल मिसिंग येते. असं असेल तर आपण आपल्या एरियामध्ये तरी छानू यार. चल चल चल, बस झालं. चल 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 चल, आलो आलो. हाय हाय ताई, कशी होती मीटिंग? वाईट. वाईट का? लाऊ दे रे बाबा तो विषय, आता उद्या बोलूया. ठीक आहे, चल चल. ए कुठे निघालात तुम्ही? ताई आम्ही जरा इथेच जाऊन येतो. ओके. राहुल इज मिसिंग. अगं तुझ्याशी बोलल्यानंतर तो घरीच गेला नाहीये. अरे पण काकू तर येऊन बोलून गेले त्याच्याशी. हो हो, पण तो गेलाच नाहीये, काकूच म्हणाली मला. ताई आम्ही आमची नेहमीची ठिकाणं बघू येतो. बॉबीला सांगून जा. ताई प्लीज नको, बॉबी नको. ताई आऊला पण सांगू नको. तो सापडला ना की आम्ही चुपचाप त्याला घरी घेऊन येऊ. आणि तुम्ही जास्त शहाणपणा करू नका, काही लागलं तर फोन करा. नक्की. चल चल, बी केअरफुल. हो. ए गुरका, मेल्याला ओपन द्यायला होत नाही. कोण आलं? अगं मिता, काय झालं तिकडे? बघ ना खाली चंदनवनच्या इथे काय बघ, पोलीस आहेत. पोलीस? हो. हॅलो आंटी, मोहित आहे. ओ, कितने बजे होता है क्लास? ओके. हेलो आंटी, राहुल आया था आपके पास? नहीं नहीं, कुछ खास नहीं. या ओके ओके आंटी, थैंक यू. नेक्स्ट. 4229277. कोणाचा आहे? रौनक शाह. नको, तो तिकडे नाही जाणार.
अरे पण ट्राय करायला काय हरकत आहे. मी तुला सांगतोय ना तो तिकडे नाही जाणार. पण त्यापेक्षा तू निमा काकूला फोन कर आणि त्याला सांग राहुलची डायरी पाठवून दे, ती मोठी. बेस्ट. लागला काय झालं? काळा पहाड. काकूनी सांगितलं असेल काय त्यांना? आय होप नॉट यार. अरे राहुल मिळाला ना की त्याला सोमडीत घरी नेऊन ठेवूया. का रे? चांगला मारणार होतास ना त्याला? ए अजूनही मी मारणार आहे त्याला. अरे त्याला घरी तर जाऊ दे, सेटल होऊ दे, हा एपिसोड विसरू दे. मग त्याला समोर आणि एक लाफा वाजून विचारीन. हळू यार. पण तो येऊ दे एकदाचा. आय स्वेअर. हॅलो. हा निमा काकू आला? नाही. पण तुम्ही कोणी फोन केला होता का? हो. तुला कसं कळलं? कोणी बोललं नाही तेव्हाच मला वाटलं. हा बरं. काका गेले? हो. तू सांगितलंस? नाही अजून. बरं काकू, राहुलची फोनची डायरी हवी होती. हा बरं, 15 मिनिटांनी. ठीक आहे, 15 मिनिटांनी बोलवलं. ठीक आहे. सांगतच नाहीये. तुला प्रॉब्लेम माहितीये का? काय? राहुल बेपत्ता आहे कालपासनं. मिळाला असेल तो कदाचित. ही मुलं सगळी रात्री गेली होती शोधायला. पण बघ ना, आज कोणी उठलंच नाहीये. अजून काहीच कळायला मार्ग नाही की हा मिळालाय की नाही. मग आता काय करायचं? मी मकरनकडे जाऊन आले पण तो पण झोपलाय. भीती वाटतेय ग मला. आपल्या सोसायटीत कधी पोलीस वगैरे आले नव्हते ग आजपर्यंत कधी? नशीब ग ते चंदनवनच्या खाली आहेत. तिचं नंदनवनच्या खाली दिसलेस ते ना मला, तर चक्करच आलीस ती खरंच. त्याच्या घरी सगळं ठीक आहे. हो का? सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही तिथे तरी. बरं आहे बाबा. तुला निघायचं आहे ना? हो हो. पण मला जरा 2 मिनिटं बोलायचं आहे तुझ्याशी. तू निघालीच आहेस का अगदी? म्हणजे खरं तर ना मला जावंसच नाही वाटत आहे गं. एक तर ना माझी चॅनल बरोबरची मीटिंग फ्लॉप झाली, त्यातून आज हे असं. तुझं काय काम? अगं समीर म्हणत होता की आईला भेटायला चल म्हणून. मग मला नाही बाई इतक्यात हे सगळं ऑफिशियल करून टाकायचं आहे. ए हो, हे बरोबर आहे. तू घाई करू नकोस प्लीज, म्हणजे प्लीजच. हो की नाही? मला तेच बोलायचं होतं तुझ्याशी. मी तू काय सांगू त्याला? तेच सांग. अगं काय पण तेच मरे काय पण. अगं बोल ना. आणि नाहीतरी मला काही दिवस जरा शंकाच येते, तो फारच ममाज बॉय वाटायला लागलाय मला. प्रत्येक गोष्ट काय गाईला जाऊन सांगायची, हो की नाही? नीना तू माझं लक्ष नाही गं, मला कळत नाहीये तू काय बोलतेस. आपण उद्या बोलूया का प्लीज? अगं असं नको करूस गं. त्याचा फोन येणार आहे आज ऑफिसमध्ये, मी काय सांगू त्याला? करू देत ना फोन. त्याला सांग इथे सॉलिड क्रायसिस आहे म्हणा. राहुल परत आल्याशिवाय तू काय बोलूच नको, विचारूच नकोस. मी असंच सांगते त्याला. आणि नाहीतरी त्याच्या आईचं मी आत्तापासूनच ऐकायला लागले तर माझं पुढे काही खरं नाही का? हे मीता, तुझं लक्षच नाहीये मी काय बोलते त्याच्याकडे. नाही हा बरोबर आहे. अगं पण असं काय, ऐक ना. बॉबी चंदनवनच्या मध्ये पोलीस काय आले? काही झालंय का? खून झालं. कुणाचा? वैद्य आजोबांचा. कोणीतरी घरात प्लंबर म्हणून शिरला काल रात्री. वॉचमनला पकडून नेलंय पोलिसांनी. बॉबी आपल्या सोसायटीत असं कधी झालं नव्हतं. तुम्ही जाऊ नका कुठे बाहेर, आज घरीच थांबा. घरी थांबून काय होणार आहे बॉबी? हॉरिबल न्यूज आहे. मी जाते घरी. बॉबी तू सुद्धा वर येऊन थांब. मी पोलीस स्टेशनवर जातोय. बिचाऱ्या वॉचमनला 3rd degree लावतील ते लोक. काय बॉबी, बिचारा वॉचमन काय, त्याचा सुद्धा हात असू शकतो. पुरे बॉबी माझ्याबरोबर जरा गेट पर्यंत चल ना. दोघही बाहेर एकत्रच पडूयात का? मला जरा भीती वाटते. थांब तू इकडे, मी पैसे घेऊन. वर जाऊन जयला सांगते, त्यांना तर पत्ताही नाहीये.
नाही काकूंना पण सांगते, तू थांब बघ. म्हणजे हा वर्सोवा नंबर रे. शुअर? येस येस. मग चला ना ताबडतोब काय आपण जर खोट्या नावाने फोन करून पत्ता विचारला तर. ए बाबा त्याला जाम वेळ लागेल, त्यापेक्षा काय करूया माहितीये, आपण सगळेजण निघूया आता. हा लवकर जाऊन त्याला भेट. चल 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 चल. ए थांब थांब दादा, ऑटोचा प्रॉब्लेम आहे यार, एवढे जण नाही जाता येणार ऑटोमध्ये. अशोक तू घरीच थांब. आणि लोकांचे फोन्स पण येतील ना, आपण किती जणांना फोन करायला सांगितले, तू थांब आणि सगळ्यांचे फोन्स अटेंड कर. चलो. जय मी काय म्हणतोय, तू पण कशाला येतो, तू पण थांब ना. हा मिक्स तर शहाणपणा करू नकोस. आय एम कमिंग विथ यू. ऑफ कोर्स आय एम कमिंग विथ यू. अरे पण त्याला माहिती नाही. हा घरी आपल्याकडची मुलं, आपण फोन केलेत ना. ओके प्रॉब्लेम आहे तुम्हाला. काय तुमचा आरडाओरडा चाललाय, खाली काय झालंय माहितीये का तुम्हाला कुणाला? ताई वी थिंक वी हॅव अ क्लू टू वेअर राहुल इज. येस. काय झालंय माहिती आहे, निमाकडे एक ब्लँक कॉल आलेला आणि कॉलर आय डी वरती तिला एक नंबर मिळाला, तो तिने लिहून ठेवला. दॅट्स अ क्लू फॉर अस. म्हणजे तुम्हाला काल रात्री मिळालाच नाही तो? नाही. मला तेवढं टेन्शन आलं होतं सकाळी. ताई पण खाली काय झालंय काहीतरी मग अशी सांगत होतीस. अरे आपल्या सोसायटीत खून झालाय. काय? कुंडलनमध्ये वैद्य आजोबांचा. ओ नो. Anyways, we have to go find Rahul, na? Yeah. Sir. Chal. Makran, Makran, thaam. Tu 2 minute aadhi Aula bhetun ye. Ti Vaidya Azobanche sangitlya pasna ti hyper zhali aahe khup. Manokoch, ti mala jaunach denar nahi. Tyapeksha mi kay karto? Mi jaun yeto ani mag tila bhetto. Exactly. Hey, chal na, chal, 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 lavkar, chal, lavkar. हॅलो करमरकर. हां हां काकू बोल ना. हो गेले ते सगळे. तुला कसं कळलं? हो ग मला पण काहीतरीच वाटतंय ग. मग मी येऊ का तिकडे? छे ग जाणारच नाही आहे मी आज, माझं कुठे कामात लक्ष लागणार आहे. बरं येते मी. अशोक मी जरा राहुलच्या घरी जाऊन येते, तू एकटा थांबशील घरात? हो. पण बी केअरफुल हा प्लीज, इथे खूप भयंकर प्रकार घडलाय. आणि घरी म्हणजे घरीच राहायचं. अजिबात हलू नकोस इकडनं. मी जाते दरवाजा लावून घे आणि टेबलवर ठेवले ते खाऊन घे. हा चल बाय, टेक केअर. अरे बघायला आले होते दरवाजे खिडक्या नीट बंद केले आहेत की नाही, कारण तुम्हाला काळजी नाही परवा. तू खा ना, तू खा. नाही मी दार खिडक्या व्यवस्थित लावतो. बाई येऊन गेली. हो. हा काय झालं ते कळलं ना? कळलं ना. मी काय सांगायला गेले ना की म्हणतात आऊ एक्झॅगरेट करते. आता आली ना प्रचिती, तू इथेच राहणार आहेस की जाणार आहेस? नाही घरीच बसतोय. घरीच बसतोयस. आणि बाकीची फाटावळ कुठे गेली राहुलला शोधायला? कळलं तुम्हाला? मग काय चुकत रे आमचं आई वडिलांच? का तुम्ही असे वागता? बर तू इथे आलायस ते तुझ्या आई वडिलांना माहितीये? हो माहितीये. आनंदाने सोडलं ना तुला? नाही मी भांडून आलो. का? लवकरात लवकर नोकरीला लागावं असं बाबांचं म्हणणं होतं. बरोबर आहे. पण मला पेंटर व्हायचंय. बाबा म्हणाले पेंटिंग करून काय पैसे मिळतात का? आजकाल बाळा पैशालाच महत्व आहे. तू का रे बघतो काय? तू का मला एक सांग, तुम्ही आई वडिलांशी असं का वागता? काय चुकतं आमचं आई वडिलांचं? बरं तुला एक सांगते, तू नवीन आहेस
तर कुणाला आत घ्यायचं? नाही, प्लंबर आहे सांगून आत घुसला आणि काय झालं कळलं ना, तर दार खिडक्या नीट लावून घे, काय लागलं सवरलं तर मी बाजूला आहे. कुणाला आत घ्यायचं? नाही. हा, जोपर्यंत समोरचा माणूस चांगला हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो वाईट आहे. हा, तोपर्यंत त्याला आत घ्यायचा नाही. हा, दार खिडक्या लावून घे, हे खाऊन टाक, मी जाते. हा, काय रे, तुला एकट्याला भीती नाही वाटत? नाही, तसं असेल तर माझ्या घरात येऊन बसलंस तरी चालेल. नाही, नको, आणि भीती नाही वाटत. नाही वाटत? नाही ना वाटत. चल, कड्या लावून घे आणि हे खाऊन टाको, येते मी. हॅलो हॅलो, कांतीबाई आहे क्या? कोण? ए, कांतीबाई को फोन दे. सॉरी, रॉंग नंबर आहे. किती वेळ? कोण हवाय? कोण हवाय? अरे फाजीपणा, कोण आहेस तू? तुम्हाला काय करायचंय? आधी तुम्ही कोण ते सांगा. मी कोण? और तुझा करमरकर अजून इथेच राहतात ना? मी आत येऊ शकतो? नाही नाही.